ಪಟ್ಟಣಕ್ಕೆ ಅಂಟಿ ಜಲಿ ಹೈ ಕತ್ತರಿ ಹಿಯಾಲಿ ಬರ बघा आता बारे कुठून घेतले शेंगदाणे कुठून घेतलं कसलं बारीक आता थोडं खोबरं मीठ टाकून कुटून घेऊ आता खोबरं कसं बारीक कुटलेत हाय का बाळानो आज मी तुम्हाला फुटाण्याची झणझणी आमटी करून दाखविणार आहे ती आमटी कवा करावं लागते भाजीला काय नसल्यावर लय खमंग लागते बाळानो त्यासाठी काय काय घेतलंय मी सांगते तुम्हाला हे उकळात बारीक करून घेतल्यात फुटाणं शेंगदाण्याचं फूट खोबरं मीठ मसाला कोथमीर लसणाची पात आणि तेल लसणाचे पाठ टाकून घेते आता तेल वचून घेते आता मसाला टाकून घेते आता फुटाण्याचं टाकून घेते आता खोबरं टाकते आता परतून घेते चांगलं परतलंय पाणी घेते शेंगदाण्याचं कुठं टाकून घेते आता थोडं मीठ टाकून घेऊ आता कोथमीर टाकून घेते उकळे आले आता ह्याला हलवून घेते आणि चांगलं कडून देऊ बघा कसली आमटी झाली बघा कसला वास येतोय खाऊन हाय का कसली आमटी झाली आता सारं पुरतं टाकलंय लगेच मिळून येत हे बघा बाळानो किती खमंग झाली आणि चटकीने झाली हाय का किती तवंग आला ह्याला कसला तवंग आला हाय का
ह्याला उतरून ठेवू आपण. फुटाण्याची आमटी झाली आहे का तरी हे आली बघा. बघा किती खमा बाहिले उमरले भाकरी. जेवण सगळं तयार झालं आहे. ताटात काय काय घेतलं ती तुम्हाला सांगतो. हे जणजणीत फुटाण्याची आमटी किती भारी झाली ती बघा. हे ज्वारीची भाकर बाळानो आजची आमटी कशी झाली ती कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा. या बाळानो जेवायला आजोबा बोलतात.